पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन, हालेलुया। हालेलुया। आज आपण अडवंट सीसन आगमन काळातील तिसऱ्या रविवारामध्ये प्रवेश करत आहे। नाताळ आपल्या अगदी जवळ येत आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेश आपल्याला सांगत आहे, परमेश्वर मार्ग तयार करून घेण्यासाठी, अंधाराच्या शक्तीला हरवण्यासाठी, आत्मिक ताकदीने एका व्यक्तीला, एका कुटुंबाला किंवा एका देशाला कसे मजबूत करून ठेवायच्या तयारीमध्ये आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। तसाच प्रकारे दुसऱ्या वाचनामध्ये पवित्र आत्मा आज आपल्याला सांगत आहे, आपले मन, आत्मा, शरीर येशूच्या आगमनासाठी आपण तयारीमध्ये ठेवायला पाहिजे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या दिवसांमध्ये आपण एक विशेष स्टडी करत आहे। प्रेस द लॉर्ड। प्रेस द आज लॉर्ड। आपण करत या दिवसांमध्ये फादर लॉरेन्झो स्कुपोली यांच्या विचारानुसार अंधारापासून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला, करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तीला शत्रू दुष्टात्मा कशा प्रकारे त्रास देत आहे या सर्व गोष्टीचे आपण स्टडी करतो। हालेलुया। हालेलुया। पहिले भाग आपण बघितलं, एका व्यक्ती शैतानाचा पूर्ण गुलाम झालेला आहे, त्यातून बाहेर पडायला त्याला इच्छा नाही। हालेलुया। हालेलुया। दुसरा प्रकारामध्ये असे आहे, माणूस बदलायला तयार आहे, देवाचा मार्ग पकडायला तयार आहे, बदलतो बदलतो म्हणून सांगत आहे, तरी त्यासाठी जे कार्य करायचं आहे ते करायला तयार नाही। हालेलुया। हालेलुया। तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की सर्व काही तयारी केलेले जे व्यक्ती आहे त्यांना वरून, खालून, डावीकडून, उजवीकडून अग्नीचा शस्त्र पाठवत त्यांना कमजोर करायला शैतान कसे बघणार। हालेलुया। हालेलुया। आज आपण चौथा दिवसामध्ये चौथ्या प्रकारच्या दुष्ट आत्म्याचा अट्टाई काय आहे त्याबद्दल थोडासा विचार करतो। प्रेस लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। त्या अनुषंगाने आपण पाहणारी गोष्ट असे आहे। हालेलुया। हालेलुया। एक व्यक्ती जीवनामध्ये प्रगती पावणार असे वाटल्यावर, पुढे जाण्याची शक्यता आहे असे दिसलं तर, हा बंधू किंवा ही बहीण कुठल्याही प्रकारच्या शैतानाच्या षड्यंत्रामध्ये सापडत नाही तर त्यांना जनरली पकडायच्या ऐवजी पर्टिक्युलरली एक एक गोष्टी मध्ये पकडायला प्रयत्न करणार। प्रेस द लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। उदाहरणासाठी बोललं तर, एक जीवनामध्ये एक निराशा, एक आळशीपणा आणून देऊन गप्प बसवण्यासाठी बघणार। हालेलुया। हालेलुया। नाही तर ओव्हर वर्क, भरपूर काम, कष्ट एवढे करायला लावणार की त्यांना आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच पुरणार नाही। हालेलुया। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। प्रेस द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। थँक यू जीसस। फादर स्कुपोली आपल्याला सांगत आहेत की देवाच्या मार्गाने एक व्यक्ती जात आहे, पुढे त्यांच्या कार्यामध्ये चांगला स्मूथनेस आहे, जसे पाणी वाहत आहे तसा प्रकारे एकदम मस्त जात आहे। अशा प्रसंगामध्ये दुष्ट शक्ती तुमच्या चांगल्या कामामध्ये एक अडखळ आणून द्यायला प्रयत्न करणार। हालेलुया। हालेलुया। अनेक लोकांचा एक तक्रार आहे, फादर काहीतरी करायला चालू करतो एवढ्यातच काहीतरी अडवायला येत आहे। हालेलुया। असं का होत आहे? हालेलुया। हालेलुया। आपण आपल्या परमेश्वराला जवळून ओळखायचं आणि स्तुती, गौरव देवाला उंचवत पुढे जाणे। हालेलुया। हालेलुया। तशा प्रकारे पहिले अडवायला प्रयत्न करणार। हालेलुया। अडवायला जमत नाही तर तुम
तुमच्या जे प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये अडकळण आणायला बघणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक लोकांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित चालू झाले आणि चांगला प्रगतीमध्ये आहे, एवढी आताच नवीन काहीतरी अडकळण. हालेलुया, हालेलुया. हे दुष्ट आत्म्याचा आपल्या बरोबरच्या लढाईचा एक टॅक्ट आहे. असा प्रकारे देवाच्या नावाने फादर स्कूपोली आपल्याला सांगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, दुष्ट आत्मा मार्गामध्ये आणणार गोष्टी असे आहे. हालेलुया, तुम्ही जे प्रयत्न करताय या प्रयत्न काहीतरी करून काही उपयोगाचा नाही म्हणून तुम्हालाच दाखवून देणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही केलेले काम विनाकारण काही फ्रूट नाही तशा प्रकारे वाया घालवायला बघणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, एवढे एवढे केलं तरी काही फायदाच नाही असा प्रकारे कधी कधी आपण बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, परत एकदा सांगतो, अडवायला बघणार, प्रगतीमध्ये अडखळण द्यायला बघणार आणि तुम्ही केलेले कामातून फायदा नाही अशा प्रकारे करून टाकणार. हालेलुया, हालेलुया. एवढे सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही हारला तर तुम्ही पुढे जर प्रगतीमध्ये पोहोचले तर पुढच्या गोष्टी शैतान दुष्टात्मा तुमच्या मनामध्ये एक गर्व, एक अहंकार, एक मोठापणाचा विचार आणून देऊन देवासमोर तुमच्या काम सर्व फुकट गेलं असा प्रकारे करून दाखवणार. हालेलुया. संत जॉन लाडर यांच्या अनुभवातून असा प्रकारे काही तीन मार्गदर्शन देतात. हालेलुया, हालेलुया. फादर संत जॉन लाडर यांच्या बोलण्याप्रमाणे जीवनामध्ये शैतान अडकळण आणायला बघणार. हालेलुया, हालेलुया. जसे तुमच्या जीवनामध्ये अडकळण वाढत आहे तेव्हा तुम्ही अजून तीक्ष्ण असे रीतीने प्रार्थना चालू करणे आणि आत्म्याने भरून कष्ट करणे. हालेलुया, हालेलुया. यामध्ये आणि मरण समोर पाहून पवित्र जीवन जगायला बघणे. हालेलुया, हालेलुया. याद्वारे तुम्ही पहिले अडचणीतून बाहेर पडू शकतो. हालेलुया, हालेलुया. जीवनामध्ये अडखळण देऊन झाल्यानंतर दुष्ट आत्मा करणारे दुसरे काम आहे आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेल्या गोष्टींच्या संबंधामध्ये आपल्या मनामध्ये देवाची निंदा करण्याचा एक स्वभाव. हालेलुया, हालेलुया. किंवा देवाला न पटणाऱ्या रीतीने एखाद्या कार्यक्रम राबवण्याचा विचार. हालेलुया, हालेलुया. हे दुष्ट आत्मा आपल्या मार्गामध्ये देण्याची शक्यता आहे. हालेलुया, हालेलुया. फादर लाडर आपल्याला सांगत आहे की अशा प्रसंगामध्ये आपण नम्र व्हायला प्रयत्न करणे आणि त्याबरोबर मनापासून आज्ञाधारकपणा, अधिकारीयांच्या आज्ञा ऐकणे, आपल्यावर आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना मान देऊन आदराने आपण वागणे, त्यात आपण पुढे जाणारच. हालेलुया, हालेलुया. तिसरा अडखळण फादर लाडर असा प्रकारे आपल्याला बोलत आहे की आपण स्वतःच्या स्तुती करत बसणार. हालेलुया, हालेलुया. या स्थिती जर चालू झाली तर आपण किती चुकांमधून जातो, आपण किती कमजोर आहे याचा जाणीव मनामध्ये ठेवून आपण वागलं तर शैतानाला आपण हरवू शकतो. हालेलुया, हालेलुया. थोडक्यात बोललं तर आजचा आपण पाहणाऱ्या या भागामध्ये संत लोक आपल्याला असे शिकवत आहे की आपण विशेष लक्ष देऊन देवाला खुश करणार. माझ्या जीवनातील एकच उद्देश आहे, मला माझ्या देवाला खुश करायचं, माणसांना खुश करण्यासाठी, माणसांच्या समोर बढाई मारण्यासाठी, मोठापणासाठी नाही, मला माझ्या देवाला खुश करायचंच आहे. आणि बारीक सारी गोष्टीमध्ये देवाचा विचार जाणून घ्यायला आपण प्रयत्न करून आपण पाऊल उचलत असेल तर देव आपल्याला मदत करणार.
हालेलुया हालेलुया आता फादर स्कूपोली आपल्याला दोन उदाहरणाद्वारे सांगत आहे हालेलुया एक व्यक्ती समजा आजारी पडताय आजारी पडल्यावर त्या व्यक्ती आत्मिक असेल तर देवाच्या हातून ती आजारपणा स्वीकार करणार या आजारपणामध्ये मी देवाचा गौरव करणार देवाचा गौरव करताना देवाबरोबर माझा संबंध चांगला आहे आणि मी मस्त राहणार हालेलुया हालेलुया अशा प्रसंगामध्ये या आजारपणाबरोबर समरस न होता आजारपणाच्या वेळी काही लोकांच्या मनामध्ये दुष्ट आत्मा एक विचार देणार की आता जर आजारी नसता तर मी किती काम केलं असता किती लोकांचा चांगला केलं असता मी देवाची किती सेवा केली असती मी कितीतरी लोकांना क्लास दिला असता हालेलुया असा प्रकारे वगैरे आजारपणाच्या स्थितीमध्ये आपल्याला पाडण्याचं काम दुष्ट आत्मा करण्याची शक्यता आहे हालेलुया प्रेस द लॉर्ड म्हणजे अशा प्रसंगामध्ये आपण आत्मिक ज्ञानाने देवाच्या हातून या सर्व परिस्थिती स्वीकार करून आनंदाने जीवन जगलं तर आपण हारू शकणार नाही हालेलुया प्रेस द लॉर्ड दुसरा एक उदाहरण आपण आता ऐकूया आपण पाहणारा दुसरा उदाहरण आहे हालेलुया एका व्यक्तीच्या जीवनामध्ये शांतता बाळगण्यासाठी शिकण्याचा एक मार्ग आहे आजारपणा हालेलुया माणूस शांत कसे होणार हालेलुया या मोठ्या परीक्षणाच्या वेळी मी माझे मन शांत कसे ठेवत आहे ते माझ्या पुण्याही आहे हालेलुया आजारी पडल्यानंतर काही लोक विचार करायला चालू करताय पैसा कमी पडले पैसा असला तर मी आता त्या दवाखान्यामध्ये गेलो असतो या डॉक्टरना भेटलो असतो हालेलुया किंवा असा प्रकारचा सध्या होणे कठीण आहे अशा प्रकारच्या गोष्टीबद्दल बोलत राहणार हालेलुया तक्रार करायला चालू करणार घरातील गोष्टीचा तक्रार शरीराच्या विषयी तक्रार औषधाचा तक्रार आंघोळीच्या पाणीचा तक्रार असे हजार गोष्टी बद्दलचा तक्रार माणूस चालू करणार हालेलुया प्रेस द लॉर्ड अशा सर्व प्रसंगामध्ये आपण जाणायला पाहिजे देव मला या आजारपणाद्वारे माझ्या चांगुलपणाचं एक वाट दाखवत आहे हालेलुया मी या आजारपणाच्या काळामध्ये देवाबरोबर किती सहकार्य करताय या कष्टाच्या दिवसामध्ये मी देवाला किती जाणून आहे हालेलुया रोमकरास लिहिलेले पत्र 5:3 जे वचन वर वाचताना आपल्याला काही जाणीव प्रबुद्ध करून देणार हालेलुया एका व्यक्तीला कष्टातून देव कसे आत्मामध्ये भरून पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरून देणाऱ्या अनुभवाकडे येऊन जाऊ शकतो हालेलुया त्या अनुभवामध्ये वर पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे हालेलुया थोडक्यात बोललं तर माझ्या प्रिय बंधूनो विनय बहिणीनो नम्रताद्वारे जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी या शत्रू बरोबरचा जे चौथा प्रकारचा लढाई आहे म्हणजे शत्रू शैतान तुला एकाएकी एकच गोष्टीमध्ये पाडून तुझा नाश करण्यासाठी येताना आत्मिक शक्तीने तोंड देऊन त्यास कसे तुम्ही बाहेर पडू शकतो हालेलुया हालेलुया या संबंधामध्ये पवित्र आत्मा आपल्याला आज मार्गदर्शन देतो होतो हालेलुया मी तुम्हाला बोललो की पहिले आपले जे भाग आहे प्रेस द लॉर्ड हालेलुया त्या भागाच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहत आहे की दुष्ट शक्तींच्या संबंधामध्ये परमेश्वर स्वतः आपल्याला मजबूत करून घेत आहे जे अंधारामध्ये आहे जे बंधनामध्ये आहे जे अडखळणामध्ये आहे त्या सर्वांना कसं सुधरवून घेता येते त्यासाठी देवाकडे लक्ष आहे हालेलुया आणि एक नवरीला कसे सजवून घेत आहे तसा प्रकारे ख्रिस्त मंडळीला या आगमन काळाच्या तयारीच्या काळामध्ये ख्रिस्त मंडळी आपल्याला तयारी करून घेत आहे
हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया दुसऱ्या वाचनामध्ये आपल्या आत्मा मन शरीर कशा पद्धतीने ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी ख्रिस्ताचा स्वागत करायचा तयारीमध्ये असायला पाहिजे. हालेलुया. कसे आपण निरंतर सर्व प्रसंगामध्ये आनंदी होऊन राहायला पाहिजे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन देत आहे. हालेलुया. आज आपल्याला एक त्या ताईचा साक्ष्य ऐकायला मिळत आहे. ललिता डायस म्हणून या ताईचं नाव आहे. ताईच्या मिस्टरांच्या जीवनामध्ये एक ऍक्सिडेंट झाले आणि त्यानंतर कोकला वगैरे त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मना शरीरामध्ये चालू झाले. हालेलुया. त्या सर्व परिस्थितीमध्ये कुटुंब एकत्र प्रार्थना करताना कशा पद्धतीने त्यांना ते तोंड देता आला. हालेलुया. नवऱ्या बायको दोघांना आशीर्वाद प्रभूने दिले आणि लहान मुलांच्या संबंधामध्ये आपल्या प्रार्थनामध्ये जे काही मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाद्वारे आई वडील प्रार्थना करताना मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. हालेलुया. लहान मुलं पण प्रार्थनेत वगैरे बसायला चालू केले. हालेलुया. म्हणजे आत्मिक तयारीचा लाभ कसे आपल्याला मिळवता येते. आज प्रवचनामध्ये फादर एखादे संदेश देत आहे, लगेच ताईने विश्वास ठेवून एक क्रुसाचा कुण त्या पायावर केले, पायाचा सुजन निघून गेले. हालेलुया. म्हणजे आत्मिक प्रवासामध्ये पवित्र आत्मा आपल्याला जे काही छोटा छोटा प्रेरणा देत आहे त्या प्रेरणेनुसार आपण जीवन जगल तर आपल्याला सुंदर स्वर्गीय अभिषेक मिळते. हालेलुया. आपण हे साक्षी ऐकूया आणि तत्नंतर आपण साक्रमंडाचा आशीर्वाद स्वीकार करूया. मी ललिता विक्सन डायस वसई रमिदीवरून बोलत आहे. माझे मिस्टर विक्सन डायस यांना 2 महिन्यापूर्वी अपघात झाला होता. अपघातामधून ते वाचले आणि घरी त्यांना आणल्यानंतर ताप आणि खोकला सुरू झाला. म्हणून मी फादर बेनी यांना व्हॉइस मेसेज करून प्रार्थना करायला सांगितले. त्यांनी प्रार्थना केल्यावर माझे मिस्टर पूर्ण बरे झाले. त्याबद्दल मी देवाचे पवित्र मरियेचे आभार मानते. तसेच मला स्वतःला ताप खोकला अशक्तपणा फुफ्फुसांना पीळ घेणे दम लागणे आणि छातीवर कोणीतरी दाबून ठेवल्यासारखे असे वाटायचे. मी फादर बेनी यांना फोन केल्यावर त्यांनी मला बायबलमधील यशया पुस्तकातून 41 अध्यायामधील 10वं वचन सांगितलं. त्यामध्ये असे होते की भिऊ नको मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको मी तुझा देव आहे, मी तुला सहाय्य करीन, मी तुला माझ्या उजव्या हातावर धरून ठेवले आहे. हे वचन मी वाचल्यानंतर माझा खोकला सर्व आजार ताबडतोब बरा झाला. त्याबद्दल मी देवाचे पवित्र मरियेचे फादर बेनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानते. तसेच माझ्या पायाची कातडी निघत होती त्याच्यासाठी फादरांनी प्रार्थना केल्यावर ते पूर्ण बरे झाले. त्याबद्दल मी आभार मानते. त्याचप्रमाणे फादरांनी 7व्या दिवशी प्रार्थनेच्या दिवशी सांगितलं की ज्यांची मुले प्रार्थना करण्यासाठी रोजरी करण्यासाठी बसत नाही त्यांच्यासाठी मम्मी पप्पांनी प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना संपल्यावर मी ताबडतोब नमो हे कृपा पूर्ण मरिये बोलण्यासाठी सुरुवात केली आणि माझी दोन्ही मुले लगेच रोजरीसाठी आली. त्याबद्दल मी देवाचे पवित्र मरियेचे फादर बेनी आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानते. प्रार्थनेच्या 7व्या दिवशीच फादरांनी सांगितलं की कोणाच्या पायाच्या डोळ्याला सूज आली आहे, पायाच्या वरच्या भागाला मार लागल्यामुळे दुखत आहे. ते माझ्या मिस्टरांच्या पायाला सूज आलेली म्हणून मी त्यांच्या पायावर क्रॉस केला आणि ताबडतोब त्यांच्या पायाची सूज बरी झाली आणि दुखवाही बंद झाला. त्याबद्दल मी फादरांचे त्यांच्या सर्व टीमचे आभार मानते. देवाचे पवित्र मरियेचे माळो कुमारी माऊलीचे आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा
तुमास आशीर्वाद देवो आमीन हालेलुया हालेलुया प्रियानो असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना सर्व लोक नाव ठेवताय अनेक लोक मूर्खा मूर्खा म्हणून खाक मारून मी एक मूर्ख आहे म्हणून स्वतःबद्दल बोलणारा निर्णय घेणारा एक व्यक्ती आहे हालेलुया येशू त्या व्यक्तीवर कितीतरी प्रेम करत आहे म्हणून येशू त्या व्यक्तीला सांगत आहे येशू सांगत आहे जगाने मूर्ख म्हणून हाक मारलेले लोकांना माझ्या राज्यामध्ये मला त्यांची गरज आहे हालेलुया पूर्ण छातीमध्ये खूप तक्रार त्रास असलेले काही लोकांना प्रभू आज बरे करत आहे घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखा त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभूने वाचवलेलं आहे आज जीवनामध्ये निराशा दुःख भरपूर येऊन डोक वार करणे अशक्य आहे अशा प्रकारे मान वार करून राहण्यासाठी धाडस न घेणाऱ्या काही लोकांना आज येशू बरे करत आहे काही लोकांना प्रभू सांगत आहे तुझ्या जीवनामध्ये जे काही झालं ते सर्व तुझ्या शुद्धीकरणासाठी मी तुला दिलेले एक आशीर्वाद आहे हालेलुया हालेलुया आजच्या प्रार्थनामध्ये पवित्र आत्मा तिघे डॉक्टर लोकांना आशीर्वादित करत आहे हालेलुया त्यातील एक डॉक्टर त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडा एक्सटेन्शन वर्कचा विचार करत आहे तिथे हिरवा प्रकारचा रूफिंग वर करायच्या संबंधामध्ये प्रभू एक सूचना देत आहे हालेलुया दाताचा तक्रार असलेले काही लोकांना प्रभू आज दात दाढ या सर्व भागामध्ये आशीर्वाद देत आहे तोंड उघडणे बंद करणे कठीण आहे अशा स्थितीतील व्यक्तींना येशू आज आशीर्वादित करत आहे हालेलुया क्षमा करणे कठीण आहे अशा काही लोकांना प्रभू आज क्षमा करण्यासाठी मदत करत आहे गर्भाशयाच्या संबंधामध्ये असलेल्या काही त्रासातील व्यक्तींना प्रभू त्यांच्या आजारपणामध्ये मदत करत आहे एका व्यक्तीला ऑपरेशनची गरज आहे हालेलुया त्या ऑपरेशन मध्ये प्रभू त्या व्यक्तीला मदत करत आहे हालेलुया 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 कोणतरी एक व्यक्ती भयंकर निराशामध्ये देवाला विचारत आहे देवा माझा बचाव होणार का प्रभू सांगत आहे मी तुझा बचाव करण्यासाठीच मी मानव म्हणून जन्म घेतलेला आहे हालेलुया हालेलुया छातीतील एक गाठ प्रभू कोणाचा तरी आज पूर्णपणे बरे करून त्या व्यक्तीला आशीर्वादित करत आहे हालेलुया हालेलुया आजच्या प्रार्थनामध्ये मानसिक आजाराच्या संबंधातील तक्रार असलेले अनेक लोकांना भरपूर प्रगती आणि आशीर्वाद प्रभू देत आहे आपण जिवंत परमेश्वराला धन्यवाद देऊया आज दिवसभर प्रभूच्या प्रेमळ संरक्षण आणि मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना लाभो आता नित्य चिरकाल आमेन.